नमस्कार मंडळी कृषीदर्शन कार्यक्रमात मी आपलं मनापासून स्वागत करतो मंडळी कृषी क्षेत्रात आपण कितीही वर्षांपासून कार्यरत असलात तरी एक प्रश्न नेहमीच एक चिंतेचा प्रश्न असतो तो, तो म्हणजे आपल्या शेतीत रोग आणि कीड नियंत्रण कसं करावं आजचा आपला विषय देखील याच अनुषंगाने आहे आजचा आपला विषय आहे सिट्रस ग्रीनिंग रोग व्यवस्थापन आणि यासंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत तज्ज्ञ डॉक्टर एकता बागडे मॅडम वनस्पती रोग शास्त्रज्ञ प्रादेशिक फळ संशोधन विभाग काटोल जिल्हा नागपूर इथून नमस्कार डॉक्टर एकता बागडे मॅडम नमस्ते कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं मनापासून मी स्वागत करतो धन्यवाद तर आजच्या विषयाच्या अनुषंगाने आमचा पहिला प्रश्न आपल्याला आहे की सिट्रस ग्रीनिंग रोग किंवा मंदरहास ज्याला आपण म्हणतो तो नक्की काय असतो आणि कशामुळे होतो आता हा जो प्रश्न विचारलेला आहे तर हा सगळ्या शेतकऱ्यांना मग मा, सहसा माहिती असलेलाच आहे ग्रीनिंग ज्याला की मंदरास म्हणून पण ओळखला जातो आपल्याकडे दिवसेंदिवस फळबागेची लागवड मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसून येते परंतु ह्या जे रोग आणि कीड आहे ह्याचा जर प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणे होत असल्यामुळे दिवसेंदिवस जे मोसंबी आहे संत्रा आहे किंवा लिंबू आहे म्हणजेच की लिंबूवर्गीय फळपिके याच्यामध्ये दिवसेंदिवस आपल्याला घट होताना दिसून येत आहे हा जो मंदरास आहे हा मंदरास म्हणजेच की सिट्रस ग्रीनिंग हा कॅन्डिडेटस लॅ लॅबरबॅक्टर एशियाटेकस म्हणून जो जीवाणू आहे त्याच्यामुळे होतो आणि हा जो जीवाणू आहे तो सर्वप्रथम एकोणीसशे सत्तेचाळीस सालामध्ये आशिया खंडात सर्वप्रथम चीनमध्ये आढळला त्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये आफ्रिका आणि दोन हजार पाचपर्यंत हा फ्लोरिडापर्यंत पो येऊन पोहोचला आता दोन हजार नऊ पर्यंत हा रोग जगातल्या तेहतीस राष्ट्रांमध्ये दिसून येतोय इतका मोठ्या प्रमाणात ह्या रोगाचा प्रादुर्भाव सगळीकडे दिसून येतोय आणि त्यामुळे सगळ्यांचा आता ह्याबद्दलचं माहिती असणे हे याची लक्षणं ओळखणे हे सगळं खूप जास्त शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातनं आपल्याला खूप महत्त्वाचं झालेलं आहे की याची आपण निगा झा झाडांची कशी राखायची वगैरे त्यामुळे हा रोग जो आहे हा खूप जास्त महत्त्वाचा आहे आता हा जो आहे मंदरास मंदरास म्हणजेच की झाडाची जी आ, रास होण्याची जी प्रक्रिया आहे ती हळूहळू होते त्याच्यामुळे आपण याला मंदरास असं म्हणतो आता मंदरास जो आहे हा क जीवाणूजन्य जो आहे रोग हा कॅन्डिडेटस लेबिरीबॅक्टर एशियाटिकस म्हणून आहे त्याच्यामुळे होतोय आणि हा जो आहे अन्नद्रव्य पुरवठा जो करणारे पेशी असतात उती असतात त्याच्यामध्ये हा जीवाणू आपल्याला आढळतो आणि त्यामुळे काय होतं की अन्नद्रव्य जे आहेत आपल्या झाडांना जी मिळायला हवी ती त्यामुळे मिळत नाही तर अशामुळे ह्या रोगाचा रोगाचा जर प्रादुर्भाव झाला तर हळूहळू हळूहळू हे झा मोसंबीचे जे झाड आहे किंवा असं संत्रा आहे ह्या झाडांना जर का ह्या रोगाचा प्रादुर्भाव झाला तर हे झाड हळूहळू रास होण्याच्या स्थितीमध्ये येऊन पोहोचतो आणि त्यामुळे दिवसेंदिवस मोसंबीमध्ये स्पेशली मोठ्या प्रमाणात ह्या रोगाचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे जी ला, ला, लागवडीखाली जे क्षेत्र आहे ते दिवसेंदिवस आपल्याला कमी होत असताना दिसतोय आपल्याकडे नागपूर जिल्ह्यामध्ये स्पेशली काटोल आणि नरखेड ह्या एरियातल्या शेतकऱ्यांनी मोसंबीकडे त्यांचा कल जास्त झालेला आहे कारण त्यावेळेस मागे हे आहे की संत्र्याला पाहिजे तेव्हा आपल्याला भाव मिळत नाही त्यानंतर त्याला बहार जेव्हा पाहिजे तेव्हा तो बहार येत नाही आणि अशा भरपूर कारणं असल्यामुळे आणि संत्रा थोडासा आपल्याकडचा सेन्सिटिव्ह क्रॉप असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल मोसंबीकडे दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे काटोल नरखेड एरिया एरियामध्ये आता आपल्याला मोठ्या प्रमाणात मोसंबीची लागवड होताना दिसते आहे परंतु ह्या ग्रीनिंग रोगाचा प्रादुर्भाव जर मोठ्या प्रमाणात झाला आपल्याकडे तर प संपूर्ण मोसंबी बागा ह्या नायनाट होण्याच्या दिशेने वाटचाल करू शकतात आणि हे जे जी जीवाणू आहे आता जो सांगितला मी की कॅन्डिडेटस हा आहे हा पस्तीस डिग्री सेल्सिअसपर्यंत तग धरून राहू शकतो त्याच्यामुळे टेम्परेचर जर आता आपल्याकडे लक्षणं झाडांना दिसत नाही झाडांवर जी आहे मोसंबीच्या ती लक्षणं आपल्याला दिसून येत नाही याचं कारण आहे की आपल्याकडे मोठ्या प्रमाणात टेम्परेचर आपलं पंचेचाळीस पन्नासपर्यंत पो येऊन पोहोचतं त्यामुळे झाडं प्र लक्षणं आपल्याला ती दाखवत नाही पण याचा अर्थ असा होत नाही की आपल्या झाडांना इजा झालेली नाही आहे किंवा त्याच्यामध्ये संसर्ग झालेला नाही आहे ह्या रोगाचा असा होत नाही त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांनी ह्या रोगाकडे थोडसं लक्ष देणे जास्त आवश्यक आहे त्यामुळे आणि रोग कसा आहे काय आहे हे ओळखणे जास्त आवश्यक आहे खरंच म्हणजे चिंतेची बाब आहे तुमच्या उत्तरावरून आम्हाला लक्षात येत आहे आणि कुठलाही रोग किंवा कुठलेही एक प्रादुर्भाव आपण कशा गोष्टीचा म्हणतो हो, हो। तर त्याची लक्षणं एक महत्वाची असतात की त्याला ओळखायचं कसं आपण तर हा जो सिट्रस ग्रीनिंग रोग आहे याची काय लक्षण असते सर्वप्रथम हो। जेव्हा आपण हो। आता म्हणजे मोसंबीची झाड आता आपल्याला माहिती आहेत मोसंबीची झाडाची पानं थोडी जाडसर आपल्याला असतातच संत्रापेक्षा पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की जर आपल्याला ते सं ओळखायचं असेल तर पानांवर तुम्हाला ज्या शिरा असतात तिथला भाग पिवळा पडलेला दिसतो आणि दोन पेशींमधला पण भाग असा पिवळा पडलेला दिसतो तर शेतकऱ्यांना पुष्कळदा कन्फ्युजन हे होतं की हे अन्नद्रव्याची कमतरता आहे की सिट्रस ग्रीनिंग आहे तर त्यामुळे शेतकऱ्यांनी याच्याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे की कमतरता आहे की रो, रोगाचे लक्षणं आहेत तर सर्वप्रथम पहिल्यांदा तर झाड झाड पिवळी पडतील त्याच्या झाड पिवळी म्हणजे पानं जी आहेत पानांच्या शिरामधली भाग जो आहे तो पिवळा पडेल त्याच्यानंतर खालील भाग जो आहे पाण्यांचा जिथे शिरा आहे त्या फुगलेल्या असतील आणि झाड जे आहे ते थोडं जाड झालेलं दिसेल झाडांची जी, जी पानं आहेत ती जाड झालेली दिसतील आणि त्यानंतर तुम्हाला जी फळं आहेत अशा झाडांवर ग्रीनिंगग्रस्त जे झाडं असतात त्याच्यावर मोठ्या संख्येने फळं येतात आणि फळं आल्यानंतर त्या फळांचा आकार मोठा होत नाही पण मोठ्या संख्येने आल्यामुळे झाड ते झाड जार पोसू पण शकत नाही त्याच्यामुळे आकार त्याचा कमी होतो आणि अशा फळांची मग जर आपण बघितलं तर देठाकडनं जे आहे पिवळा राहतो आणि खालचा जो प्युडा, प्युडा भाग आहे फळांचा तो हिरवा राहतो म्हणजे देठाकडून पिव पिवळा पडेल आणि खालचा भाग हिरवा राहील असे दोन पट्ट्या म्हणजे असे चट्टे पडतात त्याला हिरवे आणि पिवळे त्याचप्रमाणे पानांवर तुम्हाला डार्क हिरव्या कलरचे असे गोल आकाराचे चक्र दिसतील म्हणजे जिथे तुमचं क्लोरोफिल कंटेंट जास्त वाढतं त्यात आणि तिथे तुम्हाला गोल आकाराचे असे चट्टे दिसतात आणि ही जी आहेत आकाराची चट्टे त्याच्यामुळे पण तुम्ही आयडेंटिफिकेशन म्हणजे ओळखू शकता लक्षणं तुम्हाला लक्षात येऊ शकतात त्याचप्रमाणे जर अशी झाडं आपण पाहिली त्यातली फळं जर आपण तपासली तर फळं तुम्हाला एकतर सुर छोट्या आकाराची आणि त्यानंतर त्याच्यामध्ये रसाचं जे प्रमाण असायला हवं ते नसतं फळांची जी चव आहे तीसुद्धा तुम्हाला कळवट वाटू शकते आणि त्यानंतर जर आपण तिथल्या बिया जर चेक केल्या तर बियांना पण तुम्हाला म्हणजे अपरिपक्व बिया निघतात त्यातनं किंवा मग शक्यतो बीजरहित राहतात तशी फळं आणि फळांना कडसर असा टेस्ट येतो अशी लक्षणं आहेत आणि चट्टे पडतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येऊ शकतं पण बरेचदा काय होतं की आपल्याला अन्नद्रव्याची कमतरता आहे की रोग संसर्ग झालेला आहे शेतकऱ्यांना लक्षात येत नाही त्यामुळे ते काय करतात की जस्त असेल किंवा फेरस असेल याची अप्लिकेशन करतात तर जेव्हा कधी शेतकऱ्यांनी लक्षात ठेवण्यासारखी बाब ही आहे की जर रोगाचा संसर्ग असेल तर रोगाचा पाण्याची पाण जो आहे पाण्याच्या एका साईडलाच तुम्हाला रोगाचा प्रादुर्भाव दिसेल किंवा मग रोगाच्या दोन्ही साईडला असेल पण ते रँडमली असेल म्हणजे कुठेही तुम्हाला पिवळे ठिपके हिरवे ठिपके दिसतील किंवा मग मध्ये जर शिरा पिवळ्या पडलेल्या असतील तर त्या ज्या आहेत त्या रेग्युलर कुठेही रॅन्डमली पानांवर दिसेल अशा प्रकारची लक्षणं तुम्हाला रोगांमध्ये दिसेल तीच जर का अन्नद्रव्याची कमतरता असेल तर पानांमध्ये तुम्हाला दोन्ही साईडनी सारखे पानांची जी हे आहे तर पानांना एका साइडला जर का तुम्हाला जस्तची डेफिशियन्सी दिसत असेल तर पाण्याच्या त्याच साईडला ती बरोबर तुम्हाला त्याच शिरांमध्ये तुम्हाला जस्तची पण डेफिशियन्सी दिसून पडेल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांनी लक्षणं ओळखणे खूप गरजेचं आहे मॅडम यानंतर आम्हाला सांगा की कुठलाही जो रोग असतो त्याचा आपण मोठा रोग आहे किंवा छोटा रोग आहे तो किती त्याचा प्रसार होतो त्यावर अवलंबून असतात तर ग्रीनिंग रोगचा जो प्रसार आहे तो कसा काय होतो ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल ग्रीनिंग रोग जो आहे तो प्रामुख्याने म्हणजे आता शेतकरी आपल्याकडे काय होतं की जेव्हा आपण कलमा आणतो कलमा आणताना आपण सहसा सर्टिफाईड नर्सरीमधनं किंवा मग शासकीय जे रोपाटिका असतात तिथून शेतकऱ्यांचा कल त्याकडे नसतोच म्हणजे स्वस्त जिथे मिळते आहे तिथून शेतकरी आणतात आता आपल्याकडच्या भागामध्ये काय होतं की प्रायव्हेटायजेशन प्रायव्हेट नर्सरीज खूप आहेत पण मातृकांडी किंवा मा मग जे डो आपण हे करतो डोळे आणतो खुंट आणतो तर ते जे खुंट आहे आणि जे डोळे आहेत ते निरोगी वृक्षातनं म्हणजे मातृवृक्षातनं घेतलेले आहेत की नाही हे पाहणे जरा जास्त गरजेचं ठरतं तर शेतकऱ्यांनी शक्यतो सर्वात प्रथम ती काळजी घ्यायला हवी की तुम्ही मातृवृक्ष जे आहे निरोगी कांडी जी वापरता आहे डोळे जे आहे जा ते तुम्ही निरोगी झाडाचेच आणायला हवे ज्या झा आणि प्रायव्हेट नर्सरीकडनं जरी घेत असाल तुम्ही तरी त्याच्याकडे तुम्ही सर्वप्रथम बघायला हवं की त्याच्याकडे खुंटाची मातृवृक्ष आहे का त्याच्याकडे डोळे जे ला असतील म्हणजे आता जसं मोसंबीचा डोळ्या वापरतोय आपण तर मोसंबीच्या डोळ्याचे त्याच्याकडे मातृवृक्ष आहे का हे तपासणी खूप जास्त गरजेचे आहे कारण ह्या रोगाचा प्रसार जर का त्यांच्या शेतामध्ये ऑलरेडी रोग असेल सिट्रस ग्रीनिंग असेल तर तो ऑबियसली तुमच्या शेतामध्ये येणारच आणि त्यामुळे तो एक प्रसार होतो नंतर आहे की आपल्याकडे आता जसं आपण म्हणतो की मोसंबी म्हणा संत्रा म्हणा आपल्याकडे बाहेर येतात बाहेर येणे म्हणजे काय नवती येणे नवती येणे म्हणजे नवीन पालवी फुटणे तर ह्या नवीन पालवी जेव्हा फुटते तर तेव्हा ती आपल्याला म्हणजे त्यावेळेस त्या पिरियडमध्ये त्या तुम्हाला सिट्रस आयला म्हणून कीड आहे तर त्या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो का आणि ही जी कीड आहे ही, ही काय करते की जी गोवळी पानं असतात आणि कळ्या असतात तर त्यांची ती रस शोषण करते आणि त्याच्यामुळे काय होतं की पानांची गळ होते आणि ज्या कळ्या असतात त्या पण गळून पडतात आणि अशा जर रोगट पाना याच्यावर कीड ही असेल आणि तिथून ती, ती निरोगी झाडावर गेली तर ही कीड डेफिनेटली प्रसार करायला कारणीभूत ठरते तर त्याच्यामुळे ह्या किडीच्या वेळेवर आपल्याला बंदोबस्त करणे खूप गरजेचं असतं मॅडम आताच आपण किडीचा विषय काढला तर सिट्रसायला ही जी कीड आहे ती कशी काय येते आणि त्याला आधीच त्याचं आपण इंग्रजीत प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणा किंवा त्याला त्याच्यावर रोग कशी काय लावायची आपण हा तर सिट्रस आयला जी आहे तर ती नव आता जसं मी आधी सांगितलं तुम्हाला की नवती जेव्हा येते नवीन पालवी जेव्हा फुटते त्या याच्यावर तुम्हाला सायलाचा प्रादुर्भाव दिसतो आता सहसा आपण शेतकरी असले की शेतकरी कडीपत्ता वगैरे ठेवतो म्हणजे लावतोच किंवा असतेच आपल्याकडे तर बगीच्याच्या आजूबाजूला सहसा कडीपत्त्याची झाड ही खूप छोटी गोष्ट आहे पण कडीपत्त्याचं झाड हे बा बागेमध्ये तरी किमान लावू नये शेतकऱ्यांनी कारण ही जी कीड आहे ही कीड त्याच्यावर जगते आणि त्यानंतर मग त्या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला आपल्या अपले शेतावर होताना दिसतो आणि नवती असली की नवतीवर हे कीड येतेच तर नवतीवर जेव्हा ही कीड येते तेव्हाच आपल्याला कीटकनाशक जे आहेत किंवा मग आता तुम्ही ऑर्गॅनिक करत असाल तर नीम ऑइल जे आहे त्याची फवारणी तुम्हाला रेग्युलर घ्यायला हवी जेणेकरून ह्या किडीचा आणि जर ही कीड तुम्हाला मोठ्या प्रमाणात म्हणजे फिफ्टी पर्सेंटच्या पण वर दिसत असेल तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही ती कीड जी फांदी आहे त्या फांदीला तुम्ही कट करून टाकणे आणि नष्ट करणे हे हा जर खूप जास्त मोठ्या प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव झालेला असेल तर तर हे करू शकता जेणेकरून ते पसरणार नाही आणि नंतर ह्या किडीसाठी किडीचा म्हणजे जो आपला विद्यापीठाच्या शिफारसीनुसार जे कीटकनाशक आपण सांगितलेले आहे त्याचे वेळोवेळी फवारणी घेणे हे खूप गरजेचं आहे तर आपली चर्चा अशीच आपण सुरू राहू देऊ आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीचे मंडळी कुठेही जाऊ नका पाहत रहा कृषी दर्शन हा कार्यक्रम येऊया एका विश्रांतीनंतर विश्रांतीनंतर कृषी दर्शन कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो सिट्रस ग्रीनिंग रोग व्यवस्थापन याविषयी आपण चर्चा करत आहोत तर मॅडम विश्रांतीला जाण्यापूर्वी आपण सांगितलं की कीड कशा पद्धतीने येते प्रादुर्भाव त्याचा कसा होतो प्रसार त्या रोगाचा कसा होतो आता एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या रोगावर किंवा या किडीवर उपाययोजना काय आणि याची या काळजी कशी घ्यावी की हा रोग होऊच नाही तर शेतकरी बंधूंनी सगळ्यात आधी म्हणजे रोग येऊ नये यासाठीच मी आधी सांगितल्याप्रमाणे की तुम्ही जेव्हा कलमा आणता तेव्हा ते निरोगी रोपाटिकेतूनच आणायची जिथे सर्टिफाईड शासकीय जे असेल त्या रोपाटिकेमधून तुम्ही घ्या नंतर जेव्हा आपण छाटणी करतो तेव्हा छाटणी करताना प्रत्येक वेळेस तुम्हाला तर सोडियम हायपोक्लोराईडमधच्या द्रावणामध्ये एक टक्का जो आहे सोडियम हायपोक्लोराईडच्या द्राव द्रावणामध्ये तुम्हाला सिकेटर टाकूनच नंतर छाटणी करणे आहे त्यानंतर जर अन्नद्रव्याची कमतरता तुमच्या झाडांना दिसून येत असेल कारण हा ऑक्टोबरच्या पुढे हा मोस मोसंबीमध्ये प्रामुख्याने अन्नद्रव्याची कमतरता दिसून येते तर अशा वेळेस तुम्हाला अन्नद्रव्याची जर कमतरता दिसून येत असेल तर ते त्याचा पुरवठा वेळेवर करणे गरजेचं आहे त्यानंतर हे जे आहे कीड कढीपत्ता जे मी आ किडीसाठी आहे होस्ट म्हणून तर त्याचा नायनाट करणे म्हणजे बागेच्या आजूबाजूला न ठेवणे हे महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे किडीच्या व्यवस्थापनासाठी म्हणा तुम्हाला सायफर मेथ्रीन पंचवीस ए सी आणि किंवा मग फेनवेरलेट वी ए सी चार मिली दहा लिटर पाण्यामध्ये टाकून आळीपाडीने पंधरा दिवसाच्या आळीपाडीने तुम्हाला त्याची फवारणी करणे गरजेचं आहे नवती जेव्हा येते तेव्हा नवतीवर तुम्हाला इमेडाक्लोपीडची फवारणी अडीच मिली दहा लिटर पाण्यामध्ये टाकून ती फवारणी करणे गरजेचं आहे आणि सिट्रस ग्रीनिंगसाठी विद्यापीठाने आता म्हणजे काय होतं की आपण सहसा म्हणतो की सिट्रस ग्रीनिंग हा रोग जो आहे हा व्यवस्थापन आपण करू शकत नाही म्हणजे ते जर रोग एकदा आला की तुम्हाला ते झाड काढून टाकणे हाच उपाय असतो तसा प बघितला तर पण शेतकऱ्यांना ते शक्य होत नाही त्याच्यामुळे काय करायचं की आता असा रोग आलेला आहे आणि तो कमी प पर, पर्सेंटमध्ये असेल तर अशा वेळेस विद्यापीठाने शिफारस दिलेली आहे की टेट्रासायक्लिन हायड्रोक्लोराईड जो आहे तो सहा ग्राम दहा लिटर पाण्यामध्ये टाकून त्याची एक फवारणी घ्यायची प्लस तुम्हाला जस्तची आणि फेरसची अन्नद्रव्याची जी कमतरता दाखवते आहे की त्यासाठी तुम्हाला म्हणजे आपण जसं टेट्रासायक्लिन हायड्रोक्लोराईड ची फवारणी केल्यानंतर फेरस सल्फेटची आणि जस्तची फ दोनशे दोनशे ग्राम प्र प्रति झा जा, झाड ह्याप्रमाणे परिघामध्ये देणे आवश्यक आहे जेणेकरून झाड पूर्णपणे तर आपण नायनाट नाही करू शकत पण तग धरून राहील कारण पंधरा वर्ष आपली मोसंबीची बगे म्हणजे प पाच वर्षाच्या पुढे आपल्याला जेव्हा फळं यायला लागतात ला आणि ला त्यानंतर जर अशी लक्षणं दिसायला लागली ला आणि सिट्रस ग्रीनिंग असलं तर सिट्रस ग्रीनिंगवर उपाय म्हणजे हा की जी रोगग्रस्त झाडं आहे ती काढून फेकणे हाच एक उपाय आपण जो म्हणतो आहे पण त्यातला जर का कवर करायचं असेल आणि त्यासाठी मग तुम्हाला टेट्रासॅक्टिन हायड्रोक्लोराईड आणि फेरस सल्फेट झिंक सल्फेट याची फ दोनशे दोनशे ग्राम प्रत्येकी परिघामध्ये देणे गरजेचं आहे अशा प्रकारे आपण त्याची हे करू शकतो आणि शक्यतो काळजी घ्यायची म्हणजे मी आधी सांगितल्याप्रमाणे जे आहे की तुमच्या कलमा आहेत त्याच्यावर तुम्ही सगळ्यात आधी भर द्यायचा की आपला कल आपण ज्या कलमा लावलो लावलेल्या आहेत बागेमध्ये त्या कुठून आणलेल्या आहेत त्याचं जरा थोडंसं काळजी घेणे आवश्यक आहे यासोबतच एक अजून एक छोटासा प्रश्न आपल्यासाठी आहे की जनजागृती निर्माण करण्यासाठी आपण काय शेतकरी एक बंधू भगिनी करू शकतात आमचे 的，什么？ आ, हे जी पद्धत तुम्ही सांगितली ती एका शेतकरी मित्रांनी वापरली तर तू इतर आसपासच्या शेतीला कसं काय जाऊन सांगू शकतो त्यासाठी काय आहे की म्हणजे आमचं विद्यापीठ जे आहे विद्यापीठामधनं आम्ही भरपूर कृषी मिळावे म्हणा किंवा मग फेस टू फेस शेतकऱ्यांशी बरेचशा कॉन्टॅक्ट मध्ये राहतो आम्ही आणि त्यामुळे काय होतं की शेतकऱ्यांना हे जे आहे रोग आणि कीड याबद्दलचं ज्ञान देणे आणि त्यांना ते लक्षणं ओळखून दाखवणे हे सगळी कामं आम्ही म्हणजे वेळोवेळी करत राहतो प्रशिक्षण प्रशिक्षण देत राहतो आम्ही आणि भरपूर चांगला प्रतिसाद आहे आपल्याकडच्या शेतकऱ्यांचा स्पेशली जे हे आहेत लिंबूवर्गीय फळ पीक घेणारे त्यांचा प्रतिसाद चांगला आहे आणि सिट्रस ग्रीनिंग रोगासाठी थोडस आपल्याकडे लोकांनी कॉन्शियस होणे खूप गरजेचं आहे नक्कीच आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची तर मंडळी कुठेही जाऊ नका कृषी दर्शन कार्यक्रमात चर्चा अशी सुरू राहणार आहे भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर शिक्षण जाण्यापूर्वी आपण सिट्रस ग्रीनिंग रोग व्यवस्थापन या चर्चा करत होतो तर मॅडम एक अशी पद्धत आहे की ज्याला आपण सघन लागवड पद्धत म्हणतो खास करून लिंबू वर्गीय जी आपली फळं आहेत तर त्या संदर्भात आपल्या शेतकरी मित्रांनी कुठली अशी काळजी घ्यावी जेणेकरून रोग त्याचा प्रादुर्भाव वगैरे होणार नाही आता शेतकऱ्यांचा कल कसा झालेला आहे की सघन लागवडीकडे हाय डेन्सिटीकडे व वळलेले आहेत याचा याचं प्रामुख्यानं कारण हे आहे की प्रोडक्शन जास्त आहे कमी जागेमध्ये झाडं जास्त येतात त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा कल ह्या सघन लागवडीकडे आणि म्हणजेच हायडेन्सिटीकडे वळलेला आहे परंतु सघन लागवडीमध्ये एक प्रॉब्लेम हा आहे की जर का सघन लागवडीमध्ये आर्द्रता जास्त होते जर झाड मोठी झाली तर अशा कंडिशनमध्ये त्या बागेमध्ये आर्द्रतेचं प्रमाण डेफिनेटली वाढेल आणि आद्रतेचे प्रमाण जर वाढले तर किडीचा प्रादुर्भाव किंवा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो तर त्यामुळे शेतकऱ्यांनी शक्यतो जर का सघन लागवड करायची आहे तर वेळोवेळी त्याची पाहणी करणे बागेची नंतर रोगग्रस्त झाडांवर वेळोवेळी फवारण्या ज्या आता आपण सांगितलेल्या आहेत की स ग्रीनिंगशी संबंधित की तुम्ही कीटकनाशकाची फवारणी नीम ऑइल असेल त्याची फवारणी ह्या सगळ्या ज्या आहेत बाबी आपण किडीच्या संदर्भात ग्रीनिंगशी संबंधित ह्या वेळोवेळी करणे खूप गरजेचे आहेत डेफिनेटली so, स सघन लागवडीमुळे काय होते की प्रोडक्शन वाढतोय त्यामुळे शेतकऱ्यांचा कल त्याच्याकडे वाढतोच आहे पण शेतकरी कीड आणि रोग याबद्दल तेवढे जागरूक नसल्यामुळे नंतर त्याचा प्रादुर्भाव खूप होतो आणि मग काही कालांतराने शेतकरी काय करतात दोन जसं आता आपलं आहे स्टँडर्ड आहे सहा बाय सहावर आपण म्हणतो सहा मीटर बाय सहा मीटरवर आपण लागवड करतो तीच लागवड आता सघन लागवडीमध्ये काय सहा बाय चारवर वर सहा बाय तीनवर शेतकरी करतायत पण रोग आणि किडीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्यानंतर काय करतात की दोन झाडांमधलं जे मधलं जे झाड आहे ते काढून टाकतात तर असं करण्यापेक्षा सघन लागवड जेव्हा तुम्ही करताय तेव्हा तुमचं स्वतः स्वतःचं बारीक लक्ष तुमच्या बागेमध्ये असणे खूप गरजेचं आहे जेणेकरून वेळेवर तुमच्या फवारण्या होतील आणि फवारण्या जर झाल्या तर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव तुम्हाला तेवढा दिसणार नाही तर ह्या गोष्टीकडे शेतकऱ्यांनी लक्ष देणे खूप गरजेचं आहे डॉक्टर मॅडम सिट्रस ग्रीनिंग रोग व्यवस्थापन हा जो इतका महत्त्वाचा विषय आहे त्याबद्दल आमच्या शेतकरी बंधुभगिनींना आपण इतकी सोप्या पद्धतीने माहिती दिली आणि गंभीरता निर्माण केली आणि निश्चितच आमच्या शेतकरी बंधुभगिनींना या माहितीचा फायदाच होणार आहे तर आपण वेळात वेळ काढून कृषी दर्शन कार्यक्रमात आलात यासाठी दूरदर्शनच्या नागपूर केंद्राकडून आपले मनापासून धन्यवाद धन्यवाद